नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 66वा इयत्ता 8वी गणित प्रकरण 15वं क्षेत्रफळ सराव संच 15.5 उदाहरण दुसरं। 65व्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं उदाहरण पाहिलं, त्यातच एक व्हिडिओ संपला। आता दुसरं उदाहरणासाठी दुसरा व्हिडिओ, स्वतंत्र उदाहरणं मोठी आहेत, वेळ खूप लागतो, त्यामुळे स्वतंत्र व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सपनाज होम स्कूलिंग चॅनलमधून श्री खोडदे सर आपणास मार्गदर्शन करत आहे। मित्र हो, या ठिकाणी दुसरी आकृती अशी आहे, ए बी सी डी ई ही एक बहुभुज आकृती आहे। इथे मापं दिलेली आहेत 24 मीटर, ही सगळी मापं मीटरमध्ये आहेत। 24 मीटर, 30 मीटर, 26 मीटर, 28 मीटर, 16 मीटर या सगळ्या मापावरून आपल्याला या आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे। तर कसं काढायचं याविषयी माहिती जाणून घेऊया। तर याच्यामध्ये बाजू समजून घ्या आधी। आता याच्यामध्ये बाजू आहे लेंथ, लेंथ ए बी, लेंथ ए बी बरोबर 24 मीटर। दुसरी बाजू लेंथ बी ई, बी ई बरोबर 30 मीटर। त्यानंतर लेंथ बी सी, लेंथ बी सी बरोबर 26 मीटर। त्यानंतर लेंथ सी ई, लेंथ सी ई, लेंथ सी ई बरोबर 28 मीटर। व लेंथ सी डी, लेंथ सी डी बरोबर 16 मीटर। ह्या पद्धतीनं माप ह्या आकृतीत दिलेले आहेत, बरोबर। यावरून आपल्याला एक एक आकृती, आता ह्याच्या आकृत्या किती पडल्यात बघा, ही एक आकृती पडलेली आहे, समजून घ्या, ही आकृती पडलेली आहे आणि इथं काटकोन आहे, म्हणजे हा कोण आहे, काटकोन त्रिकोण आहे, ही एक आकृती पडलेली आहे, हा एक त्रिकोण आहे आणि हा सुद्धा एक त्रिकोण आहे, म्हणजे एक आकृती, दोन आकृती आणि ह्या टोटल एरियाची एक तिसरी आकृती, अशा तीन आकृत्या पडलेल्या आहेत। त्यावरून त्यांचं क्षेत्रफळ आपल्याला लावायचं आहे। आकृत्या कळल्या आपल्याला, ही आकृती त्रिकोण ए बी ई, दुसरी आकृती बी ई सी, तिसरी आकृती सी ई डी, असे तीन त्रिकोण पडलेले आहेत, त्यांचे क्षेत्रफळ आपल्याला काढावयाचे आहे। प्रथम आपण काय करूया, प्रथम आपण काटकोन त्रिकोण बीए क्षेत्रफळ काढू, बरोबर। आता काय पायथागोरसचा नियम वापरू, त्यासाठी आपण पायथागोरसचा नियम वापरू। पायथागोरसचा नियम वापरायचा असेल आपल्याला काय करेल, लेंथ बी वर्ग बरोबर बी वर्ग अधिक ई वर्ग, बी ए वर्ग अधिक ए वर्ग बरोबर आहे। म्हणून बी ई वर्ग बरोबर बी वर्ग बरोबर बी वर्ग बरोबर बी ए वर्ग लेंथ बी ए वर्ग अधिक लेंथ ए ई वर्ग, ए ई वर्ग इथपर्यंत कळलं का? पुढं म्हण, तीसचा वर्ग वर 24 वर अधिक एचा वर्ग ए चा वर्ग, मग तीच किती 9576 अधिक ए ई वर्ग, ए ई बरोबर 900, म्हणून लेंथ ए ई, लेंथ ए चा वर्ग
लेंथ ए चा वर्ग वर लेंथ 900 वजा 500 बरोबर किती येते ए ई वर्ग बरोबर 324 ए ई वर्ग बरोबर 324 इथपर्यंत कळलं म्हणून ए ई बरोबर 18 म्हणून ए ई बरोबर 18 आता 18 मीटर ही ए ई बाजू आली ए ई आपल्याला ही बाजू शोधायची होती ही बाजू शोधायची होती आपल्याला ही बाजू शोधायची होती ही तर ही बाजू 18 निघाली आपली पायथागोरसच्या सिद्धांताने आता पुढे जाऊ मग आपण 18 मीटर बरोबर आता मग आता त्रिकोण ए बी ई म्हणून त्रिकोण ए बी त्रिकोण ए बी ई त्रिकोण ए बी ईचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले लेंथ ए बी ए बी गुणिले लेंथ ए ई लेंथ ए ई बरोबर आता 1/2 लेंथ ए बी गुणिले लेंथ ए ई म्हणून बरोबर 1/2 गुणिले 24 गुणिले 18 24 गुणिले 18 मग बरोबर काय येते याला भागलं तर इथं 12 आलं म्हणून याचं 216 चौरस मीटर बरोबर आता आता 216 आला आता बी सी ई बी सी बी सी ई आता आपण क्षेत्रफळ काढणार आहोत आपण आता क्षेत्रफळ काढायचं आहे बी सी ई या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग आता कसं काढायचं ते बी सी ई काढायचं असेल आता बी सी आता बी सी ईचं क्षेत्रफळ काढू आता त्रिकोण बी सी ईचे क्षेत्रफळ काढू बरोबर मग आता हे गणित मोठी आहेत मोठ्या आकाराचे आहेत त्यामुळे त्याला वेळ लागतो म्हणून आता बी सीचं क्षेत्रफळ काढू बी बरोबर 30 आणि बी सी बरोबर 26 व सी ई बरोबर 28 ई बाजूवरून क्षेत्रफळ बाजूवरून क्षेत्रफळ काढू क्षेत्रफळ बरोबर मग आता बी बरोबर 30 बी ई बरोबर 30 ए याला आपण ए म्हणू आपण बरोबर 30 नंतर बी सी बरोबर बी सी बरोबर याला आपण बी म्हणू बरोबर 26 बरोबर व सी ई बरोबर सी ई बरोबर याला सी म्हणू आपण 28 कळलं आता ह्यावरून म्हणून त्रिकोण बी सी ई म्हणून त्रिकोण बी सी ई ची अर्धपरिमिती अर्धपरिमिती किती बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2 बरोबर 30, 26, 28 भागिले 2 बरोबर बेच म्हणजे 84/2 बरोबर 42/24 चौरस मीटर 42 चौरस मीटर मग आता शेवटचं राहिलं आता मग आता ही इथपर्यंत आलं मग आता याच्या अर्धपरिमितीवरून सूत्रात जायचं अर्धपरिमितीचं सूत्र ही अर्धपरिमिती आली आपली अर्धपरिमिती अर्ध परिमिती ही इथपर्यंत समजलं मग म्हणून वर्गमुळात 42 कंसात 42 वजा 30 ते बाजू वजा करायच्या गुणिले 42 वजा 26 गुणिले 42 वजा 28 बेचाळीस वजा 28 बरोबर
मग आता ह्याचं काय येतं उत्तर? 42 गुणिले 12 गुणिले 16 गुणिले 14. 42 गुणिले 12 गुणिले 16 गुणिले 14 असं निघतं. मग आता यांची जर फोड केली आपण, 6 × 7 = 42, 6 × 12 = 8, 8 × 16 = 7 × 14, मग असं त्याची फोड करून आपल्याला त्याचे अवयव पडतात. 6 × 7 × 6 × 2 × 8 × 2 × 2 × 7 असे अवयव पडता येतात. मग आता हे अवयव पडल्यानंतर आता पुढे काय होतंय? मग वर्गमुळात सहाचा वर्ग यांचे जोड्या जोड्या उचलायच्या, 7 × 7 = 8 असं येतं. मग आता वर्गमुळ चिन्ह काढलं तर बरोबर 6 × 7 × 8 = 356 चौरस मीटर असं याचं उत्तर, याचा गुणाकार केला तर निघतं 356 मीटर असं उत्तर निघतं. मग आता हे झालं दुसऱ्याचं. आता तिसरं त्रिकोण काय आहे? त्रिकोण सीईडी, त्रिकोण सीईडीचे क्षेत्रफळ बरोबर 1/28 × 16 28 × 16. आता कोणता सीईडी तुमच्या लक्षात आला आहे का? तर हा बघा, सीईडी हा टोटल, हा याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. त्याचं सरळ त्रिकोणाची उंची, पाया × उंची / 2. मग आता 2 × 7 = 14 उत्तर आलं. मग बरोबर काय येतं? 14 × 16 14 × 16. मग आता 14 × 16 = 224 चौमी. मग आता एकूण आकृतीचं क्षेत्रफळ, एकूण काय येईल? एकूण उत्तर आता पहिला 1, 2, 3 बरोबर. पहिलं आता 216, 356 आणि 224. 216 चौरस मीटर, 356 चौरस मीटर आणि 716, 356, 224 चौरस मीटर 224 चौरस मीटर एकूण 796. 6 × 12 = 4, 7 × 10 = 16 796 चौरस मीटर क्षेत्रफळ हे याचं उत्तर. कळलं? अशा पद्धतीने आपल्याला हेही उदाहरण सोडवता येतं, पण वेळ खूप लागतो म्हणून आपण स्वतंत्र उदाहरण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतलं. धन्यवाद.